नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तसेच माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, दर आठवड्याप्रमाणे आपण व्ही स्कूलच्या लाईव्ह सत्रामध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मागील लाईव्ह सत्रामध्ये आपण इयत्ता आठवी किंवा इयत्ता पाचवीच्या NNAS या परीक्षेदार संदर्भात अधिक माहिती मिळवली. तशाच पद्धतीने स्कॉलरशिप संदर्भात अत्यंत महत्वाची स्कॉलरशिप म्हणजेच MPSC ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय, या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो, या परीक्षेची इत्यंभूत संपूर्ण माहिती आपण या लाईव्ह सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया मग की MPSC म्हणजे काय. तर MPSC म्हणजे काय, तर याचा आपण साधारण ढोबळपणाने आपण जर अर्थ लावला तर N म्हणजे नॅशनल, T म्हणजे टॅलेंट, S म्हणजे स्कॉलरशिप असेल आणि E म्हणजे ना तुम्हाला माहितीच आहे E म्हणजे काय, आपल्या एज्युकेशन सेक्टरमध्ये ईचा महत्वाचा मुद्दा म्हणजे एज्युकेशन. मग आपल्याला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल या संदर्भात शासनाने अशा विविध अशा स्कॉलरशिप परीक्षांचं आयोजन केलेलं असतं. तर त्याच अशाच एक महत्वाच्या स्कॉलरशिप संदर्भात आपण या लाईव्ह सत्रामध्ये माहिती मिळवणार आहोत. तर बघा की MPSC म्हणजे काय. MPSC ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण म्हणजे NCERT द्वारे आयोजित केलेली एक परीक्षा असते. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे इयत्ता 10वी मधला विद्यार्थी असतो. म्हणजे इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थी असतो म्हणजे त्याला 10वी नंतर जे शिक्षण घेण्याचं असते त्या शिक्षण संदर्भात ती शिष्यवृत्ती पुरवली जात असते. मग या परीक्षेचं आयोजन कोण करतं, तर NCERT म्हणजे काय, ही नॅशनल कौन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ही जी संस्था असते ही संस्था या परीक्षेचं आयोजन करत असते. मग या परीक्षेमध्ये बघा की या परीक्षेचा विस्तारित रूप काय, फुल फॉर्म काय, तर राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा म्हणजेच काय, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. मग या परीक्षेमध्ये बघा की दोन स्टेज असतात महत्वाच्या. मग कोणकोणत्या, तर MPSC सर्व भारतीय राज्य म्हणजे भारतामध्ये असलेले सर्व राज्य, त्याच पद्धतीने केंद्रशासित प्रदेश या सर्वांचा समावेश या परीक्षेमध्ये केलेला असतो. मग या परीक्षेमध्ये परीक्षा जो उत्तीर्ण होतो त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला इयत्ता 11वी परीक्षेत बसण्यास पात्र असतो. पहिल्या टप्प्यातील MPSC परीक्षा राज्य प्राधिकरण द्वारे घेतली जाते, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा हे NCERT याद्वारे घेतली जात असते. मग या म्हणजे तुम्हाला आता NCERT मधलं म्हणजे इंग्लिश आणि हिंदी हे तुम्हाला महत्व कळत असेल, मग या परीक्षेचं माध्यम हे दोन्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यम लँग्वेज मध्ये केलेलं असतं किंवा भाषेमध्ये केलेलं असतं स्वरूप. मग यापैकी आपल्याला काय करायचं असतं, दोघी किंवा दोन्ही आपल्याला भाषा निवडायच्या नसतात, तर आपल्याला सोयीस्कर असेल ती भाषा आपण निवडू शकतो. मग बघा या परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचे दोन कन्सेप्ट किंवा दोन संकल्पना दिलेल्या आहेत, सॅट आणि मॅट. आता सॅट म्हणजे काय आणि मॅट म्हणजे काय, या दोन चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सॅट म्हणजे काय, की शैक्षणिक क्षमता चाचणी. शैक्षणिक क्षमता चाचणी म्हणजे काय, की आपल्या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक दृष्ट्या जे विषयाचा समावेश केलेला असतो त्यामध्ये बघा उदाहरणार्थ त्यामध्ये या संकल्पनेमध्ये सामाजिक शास्त्राला खूप महत्व दिलेलं असते. मग सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणते विषय येतात, तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या सर्वांचा समावेश या सॅट या संकल्पनेमध्ये येत असतो. आणि त्या अभ्यासक्रमावरती सुद्धा म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या सर्वांचा समावेश यामध्ये केला असतो. अजून भूगोल महत्वाचं असते का, भूगोल या सर्वांचा समावेश हा सॅट या क्षमता चाचणीमध्ये केलेला असतो. आणि पेपर म्हणजे काय, मॅट म्हणजे काय, आणि विशेषतः यावर सर्व विषय जे आपल्या शिकवले जातात वर्गामध्ये येत दहावीला त्या सर्व विषयाचा समावेश या परीक्षेद्वारे केला जात असतो. आणि याची वर्गवार रचना कशी असते, तर 100 गुण सॅटला असतात आणि 100 गुण हे मॅटला असतात.
मॅक म्हणजे काय की पेपर मानसिक शब्द असते, म्हणजे आपली मानसिक दृष्ट्या आपण किती सक्षम आहोत हे पडताळणी करण्यासाठी मॅट ही येतली जात असते. मग यामध्ये काय असतं की मॅथमॅटिकली एप्टिट्यूड टेस्ट, मॅथचं विस्तारित रूप काय की मॅथ मॅथमॅटिकली किंवा सॉरी मॅथमॅटिकली नसेल अरे कट करतो पेपर म्हणा. दुसरा मत होता चाचणी म्हणजे काय की पेपर मानसिक क्षमता असते, यामध्ये मेंटल ऍबिलिटी टेस्ट केली जाते आणि हे सब्जेक्ट ऍबिलिटी टेस्ट म्हणजे काय आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारे सगळे सब्जेक्टचा अभ्यासक्रम यामध्ये केलेला असतो. आणि मेंटल ऍबिलिटी टेस्ट म्हणजे काय की आपली मानसिक क्षमता किती आहे, आपण मानसिक दृष्ट्या किती सदृढ आहोत की ही परीक्षा आपण देऊ शकतो यासाठी जे टेस्ट केले जाते, यामध्ये मग बुद्धिमत्ता असेल, या मग मॅथमॅटिक्स असेल, यामध्ये मग सायन्स असेल, या सर्वांचा समावेश हा मॅट म्हणजे काय मानसिक क्षमता चाचणी यामध्ये केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, एनटीएससी या परीक्षेचा पेपर कसा असतो, तर या परीक्षेचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह वाईज प्रश्न असतात, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात. मग या बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय की ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे असतात. आणि ही परीक्षा ऑनलाईन असून ऑफलाईन पद्धतीने घेतली जात असते, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते, प्रत्यक्ष आपल्याला ओएमआर सीट मिळते, म्हणजे आपले उत्तर चेक करण्यासाठी आपल्याला ते मुभा दिलेली असते. मग परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिलेला असतो, कोणतेही नकारात्मक गुण राहत नाही, म्हणजे यामध्ये मायनस सिस्टीम हे राहत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्या व्हीस्कूल ऍप वरती आवश्यक तेवढा दिलेला आहे, तो अवश्य बघा आणि त्यानुसार आपलं आपण जर नवीन असाल, आपण जर आठवीत असाल किंवा आपण जर दहावीत असाल तर त्वरा करा आणि आपण तो व्हीस्कूल ऍप वरती अभ्यासक्रम अभ्यासायला सुरुवात करा. बघा राखीव आता यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की सगळ्या विद्यार्थ्यांना मनात प्रश्न पडला असेल की सर जसं स्कॉलरशिपला कॅटेगरी वाईज किंवा आरक्षण वाईज आपल्याला गुण दिलेले असतात तसं या परीक्षेमध्ये सुद्धा असेल का, तर हो नक्की आहे. बघा की राखीव प्रयोगातील राखीव म्हणजे काय की जे एससी एसटी ओबीसी एसबीसी ईव्हीएस या सर्व कॅटेगरी महिला फिमेल या सर्वांची रचना यामध्ये केलेली असते. मग यामध्ये बघा की प्रत्येक कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना एकूण 32% गुण म्हणजे 32% गुण मिळवायला पाहिजे, म्हणजे 200 पैकी आपल्याला किती गुण असायला पाहिजे, मग जर 32% आपल्या 200 पैकी आपल्याला मिनिमम 32% गुण एवढे मिळतील याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे, तरच तो विद्यार्थी क्वालिफाय होतो, पात्र होतो. स्कॉलरशिप मिळत नाही तो पात्र होतो आणि ज्यानुसार तो मेरिट येतो त्यानुसार त्याला स्कॉलरशिप परीक्षाही मिळत असते. त्यानंतर बघा तर सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होण्यासाठी किती गुण असतात, तर आपल्याला 40% गुण हे लागत असतात ओपन कॅटेगरीच्या, याच्या व्यतिरिक्त जे असतील त्यांना ते ओपन मध्ये येतात आणि त्यांना हे 40% मार्क्स मिळवले पाहिजे अशी त्यांची रचना केलेली असते. एनटीएससी परीक्षा कोण घेऊ शकेल, कोण देऊ शकेल, म्हणजे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल किंवा शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला असेल की मग ही परीक्षा द्यायची, तर कोण देऊ शकतं, मग कसा संभ्रम की वर्गातील हुशार विद्यार्थी देऊ शकतात का वर्गातील विद्यार्थी शकतात, तसं नाही विद्यार्थ्यांना. एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही वेगळ्याच पद्धतीने चालत असते. एखादी विद्यार्थी वर्गामध्ये अति हुशार असला, अतिशय हुशार बुद्धीचा आहे, परंतु तो परीक्षा पास होत नाही, काही काही विद्यार्थ्यांचं स्किल हे वेगवेगळं असते. म्हणून यासाठी आपण बी स्कूल वरती प्रत्येक विद्यार्थ्यांना अत्यंत पोषक असा सिलेबस, अत्यंत पोषक असं वातावरण तयार केला किंवा अत्यंत समजणारा आकलनशील असा अभ्यासक्रम आपण टाकलेला आहे आणि प्रत्येक घटकाची वर्गवार रचना केलेली आहे, तर तोच अभ्यासक्रम या परीक्षेमध्ये सुद्धा आयोजित केलेला असतो. एनटीएससी परीक्षा कोण कोण देऊ शकतं, तर बघा जे विद्यार्थी दहावीत शिकत आहे, बघा मी ज्या याला अंडरलाईन करून लक्ष द्या, जे विद्यार्थी दहावीमध्ये शिकत आहे ते मुख्य एनटीएस परीक्षा देऊ शकतात, म्हणजे जे विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये आहेत त्यांनी हा ही संधी सोडायला नको. आणि या परीक्षेचं एनटीएससी या परीक्षेचं जास्तीत जास्त माहिती
कुठल्या शाळेला जास्त माहिती राहत नाही, म्हणून आपले कुशाग्र जे विद्यार्थी किंवा हुशार विद्यार्थी त्या परीक्षेचा लाभ किंवा त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं की या अशा नवनवीन ज्या स्कॉलरशिप परीक्षा असतात त्यांची माहिती मिळवण्यासाठी डिस्कूल ऍप वरती जायचं आणि ते परीक्षेची माहिती आपल्याला मिळत असते. मग यामध्ये बघा, राज्य आणि केंद्रीय म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळा असेल किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील किंवा आपल्या खासगी शाळा असतील, या दोघं शाळा म्हणजे राज्यातील शाळा आणि केंद्रातील शाळा या दोघं शाळातील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. इयत्ता दहावी पहिली ते दहावीपर्यंत परीक्षेपर्यंत विद्यार्थी या परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. लक्षात घ्या की एनसीईआरटीने एनटीएससी परीक्षेत बसण्यासाठी वयोमर्यादा निर्धारित केलेली आहे, हे पण लक्षात ठेवा, वयोमर्यादा खूप महत्वाची असते. तर या परीक्षेला बसण्यासाठी तो विद्यार्थी किंवा तो उमेदवार वय वर्ष 18 पेक्षा कमी असायला पाहिजे. तो व्यक्ती 18 पेक्षा जास्त असला तर तो त्या परीक्षेमध्ये पात्र ठरत नाही, म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. त्यानंतर वयातील दहावीचे विद्यार्थी एनटीएससी परीक्षेला अर्ज करू शकत नाही, म्हणजे यापेक्षा कमी असायला पाहिजे, यापेक्षा जास्त असेल तर ते परीक्षेत बसू शकत नाही. याशिवाय असे विद्यार्थी कोणत्याही देशात किंवा परदेशात शिकत आहेत किंवा अशा काही विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी कोणत्याही देशात म्हणजे परदेशात शिकत आहे, आपल्या देशात न शिकता परदेशामध्ये शिकत आहे, तर थेट ते या एनटीए परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतात. म्हणजे याचे दोन टप्पे असतात, मी सुद्धा सांगितलं, सॅट आणि मॅट. म्हणजे जे विद्यार्थी दुसऱ्या देशामध्ये शिकताय ते विद्यार्थी डायरेक्टली दुसऱ्या परीक्षेमध्ये बसू शकतात, त्यांना स्टेज वन परीक्षेत बसण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. मग असे काही विद्यार्थी असतील, पालकांना होता मृदवा असे आपले विद्यार्थी असतील की आपले अपत्य असतील, ते परदेशामध्ये शिकतात, तर त्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी डायरेक्ट दुसऱ्या स्टेज वरती ते परीक्षा घेऊ शकतात. त्यांना एक मुभा दिलेली आहे की ते दुसऱ्या परीक्षेतील दुसऱ्या सत्रामध्ये परीक्षा देऊ शकतात. परंतु अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या परीक्षेत 7% गुण मिळाले पाहिजे. बघा, हे सुद्धा एक अट ठरवलेली त्यांनी, हे मुभा दिलेली त्यांना की दुसऱ्या स्टेजमध्ये बसू शकतात, परंतु त्यांनी मागच्या इयत्तेमध्ये त्यांना 60% मिळालेले असायला पाहिजे, 60% किंवा 60%पेक्षा जास्त गुण असायला पाहिजे की जेणेकरून ते या परीक्षेमध्ये बसू शकतात, तेव्हाच त्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल आणि तो किंवा ती विद्यार्थी भारतात पुढील शिक्षण घेतो. म्हणजे जर तो परीक्षा पात्र झाला तर तो भारतामध्ये येऊन त्याचे पुढील शिक्षण घेऊ शकत असतो. नॅशनल डायरेक्ट सर्चमध्ये प्रश्न कसे येतात, माझा हे अत्यंत महत्वाचं आहे की आता आपण बघितलं, सर तुम्ही म्हणाल की सर आपण बघितलं की आता एक परीक्षा कशी द्यायची, कोण द्यायचं, कोण देऊ शकतं, कशा पद्धतीने होऊ शकते, क्रायटेरिया काय, पण या परीक्षेचा महत्वाचा मुख्य गाभा म्हणजे काय की या परीक्षेमध्ये गुण कसे असतात किंवा प्रश्न कसे असतात. या परीक्षेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की प्रश्न कसे असतील, तर मी पहिले सांगितलं तुम्हाला की या परीक्षेमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, म्हणजे एमसीक्यू टाइप. एमसीक्यू म्हणजे काय, मल्टीपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे आपल्या पद्धतीने आपण ते चूज करून करू शकतो आणि यामध्ये मायनस सिस्टम राहत नाही, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग यामध्ये बघा की एनटीएससी परीक्षा पॅटर्न म्हणजे स्टेज वन आणि स्टेज टू, मी तुम्हाला काय सांगितलं, पायरी एक आणि पायरी दोन, म्हणजे परीक्षा वन परीक्षा टू, स्टेज वन स्टेज टू. मग स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये बघा सॅट आणि मॅट या दोन प्रकार भागामध्ये विभागलेली आहे, यावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅट आणि सॅट दोन्ही मध्ये 100-100 गुण असतात, प्रश्न विचारलेले असतात, ज्यामध्ये प्रत्येक 40 प्रश्न विज्ञानाचे, 20 प्रश्न गणिताचे आणि 40 प्रश्न सामाजिक विज्ञानाचे आहे. मग 40 प्रश्न विज्ञानाचे म्हणजे काय, की यामध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि झू. आता हे तुम्हाला कळलं, फिजिक्स म्हणजे काय की भौतिक शास्त्र. मग भौतिक शास्त्रामध्ये कसे प्रश्न असतात, मापन किंवा वजन वस्तुमान या संदर्भातले प्रश्न विचारले जात असतात, इलेक्ट्रिसिटी व त्याचे एकक, या सर्व विद्यार्थी प्रश्न संकल्पना की ज्या भौतिक शास्त्रा म्हणजे भौतिक राशींच्या संदर्भामध्ये असतील त्या प्रश्न विचारले जात असत. केमिस्ट्री म्हणजे काय की रसायन शास्त्र, रसायन संदर्भात आपण खातो, आपण पाणी पितो, त्याला फॉर्म्युला काय, H2O, मग H2O कसा तयार झाला या सगळ्याच्या संकल्पना, बॉन्डिंग, आयनिक बंध, नंतर दुहेरी बंध, एकेरी बंध, या सर्व पद्धतीने
कशा तयार झाला या संदर्भात तयार केलेले प्रश्न किंवा केमिस्ट्री म्हणजे दुसरा सायन्स असा काही प्रश्न एकवटलेले असतात. बायो म्हणजे काय? जीवशास्त्र. आपलं सजीव निर्माण कसं झाला किंवा सजीवाची उत्पत्ती, प्राण्यांची उत्पत्ती, प्राण्यांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी घडते किंवा एटीपी कसा तयार झाला, कार्बन डायहायड्रेट कसे तयार झाले, या सर्वांची माहिती या बायोलॉजीमध्ये केलेली असते. आणि झूलॉजी म्हणजेच काय की प्राणीशास्त्र, प्राण्यांच्या जाती किती, प्राण्यांच्या प्रजाती किती, प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली, ते चित्तात कशी, त्यांचा अधिवास कसा, या सर्वांसंदर्भात माहिती हे झूलॉजीमध्ये विचारली जाते. या चार विषयांना मिळून असे 40 गुणे विचारले जातात. त्यानंतर 20 प्रश्न गणिताचे. आता 20 प्रश्न गणिताच्या म्हणजेच काय की यामध्ये भूमिती, ज्योमेट्री आणि गणित या सर्वांचा समावेश, अल्जेब्रा आणि ज्योमेट्री या सर्वांचा समावेश हा याच्यामध्ये या 20 मार्कामध्ये केलेला असतो. मग या आपण असा विचार करतो की 40 हे 40 हे म्हणजे आपण 80 मार्काकडे पडलो, गणित आपल्याला काही नाही आलं तरी चालेल. पण असं नसतं की गणिताच्या प्रश्नावर सुद्धा अत्यंत महत्वाचे असतं. जर तुम्ही यापैकी चांगले मार्क्स मिळवले, नाही मार्क मिळवले, तर तुमच्या पुढच्या स्टेजमध्ये किंवा पुढचं ते शिक्षण घेत असताना त्याची अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून गणिताचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर आहे 40 प्रश्न सामाजिक विज्ञान. सामाजिक विज्ञान म्हणजे काय? त्यामध्ये पर्यावरण पण येतो, पर्यावरण, भूगोल, इतिहास आणि इतिहासामधल्या मग राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र वगैरे या सगळ्यांची संकल्पना, जनरल नॉलेज, या सगळ्यांची संदर्भातील प्रश्न हे सामाजिक विज्ञानामध्ये केलेले असतात. अशा पद्धतीने आपला पॅटर्न असतो की 40 प्रश्न हे विज्ञानावरचे असतात, प्रॉपर विज्ञानावरचे असतात, 20 प्रश्न हे प्रॉपर मॅथमॅटिक्स, त्यामध्ये इन्क्लुडेड अल्जेब्रा अँड ज्योमेट्री. त्यानंतर 40 प्रश्न हे सोशल सायन्स, त्यामध्ये इन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्योग्राफी, हिस्ट्री, नंतर पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या संदर्भात सर्व प्रश्न विचारले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं परीक्षेचे स्वरूप कसं असते, प्रश्नपत्रिका कशा असतात, या संदर्भात अधिक माहिती आपण मिळवली. आता ही परीक्षा आपण उत्तीर्ण झालो, आपण ही परीक्षा उत्तीर्ण झाला, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं की आपण ही परीक्षा उत्तीर्ण झालो. मग उत्तीर्ण झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, पुढे पुढे कुठले कोणकोणते आपल्याला फायदे होणार आहे, तर ते फायदे म्हणजेच काय, तर बघा की एमपीएससी परीक्षा मध्ये आपण उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे होतात, तर ते बघा. दहावीतला विद्यार्थी हा अत्यंत कुशाग्रबुद्धीचा असतो आणि त्याला त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची असते. मग काही काही विद्यार्थी काय असतात की आयआयटीचे स्वप्न बघत असतात, काही काही विद्यार्थी मला डिफेन्स मध्ये जायचंय, मला सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचंय, असे त्यांचे एम ठरलेले असतात, त्यांचे ध्येय ठरलेले असतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची असते. म्हणजे काय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए, एनडीए मध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल तर ही परीक्षा, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिलं जातं. विशेष प्राधान्य म्हणजे काय की जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील त्यांना या नॅशनल डिफेन्स अकादमी म्हणजेच एनडीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी अशी मुभा दिलेली असते, काहीतरी पर्सेंट ठेवलेले असतात आणि त्या राखीव गटामधील ते विद्यार्थी त्यामध्ये सहजपणे पात्र होऊ शकतात. दुसरं आहे एमपीएससी विद्यार्थी, एमपीएससी परीक्षा पात्र झालेले विद्यार्थी. आता मी पहिले सांगितलं की आयआयटीचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नक्की द्यावी. जर आपल्याला अतिशय प्रभावी आणि अतिशय चांगलं शिक्षण घेण्यासाठी किंवा आपलं करिअर घडवण्यासाठी जर आपल्याला आयआयटी मध्ये प्रवेश करायचा असेल तर आपण एमपीएससी परीक्षा दिलीच पाहिजे. त्या संदर्भात आपण हैदराबाद मध्ये 15,000 बघा, एक एक जागासाठी आपण किती मेरिट घटत असतो, पॉइंट पॉइंट मेरिट हे घसरत असतो किंवा चढत असतो, तर आपल्याला 15,000 मिळतात फक्त ही परीक्षा आपण क्वालिफाय करायची असते. तर ही परीक्षा आपण क्वालिफाय केली तर आपल्याला या 15 जागेवरती आपला हक्क असतो आणि या 15 जागेमध्ये आपण कॉम्पिटिशन देत असतो. त्यानंतर बघा एमपीएससी शिष्यवृत्तीसह विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठामध्ये सहज प्रवेश मिळतो. आता मला सपोज वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जायचं आहे की जेणेकरून जास्त विज्ञान घ्यायचं आहे, किंवा दुसऱ्या दिल्ली विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, किंवा मोठमोठ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आपण सहजपणे या चांगल्या शिक्षणाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश करू शकतो आणि तो सहज प्रवेश होण्याचा मार्ग म्हणजे काय, हे एमपीएससी ही परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा असते. त्यानंतर आहे त्यामध्ये विविध सार्वजनिक खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये चांगली छाप पडते आणि लवकर नोकऱ्या मिळतात. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आर्थिक मोबदला मिळत असतो आणि आर्थिक मोबदला मिळाल्यानंतर आपला परिवार, आपल्या परिवाराची
राहणीमान उंचावण्यासाठी किंवा स्वतःचं राहणीमान उंचावण्यासाठी ते आवश्यक असते. त्यासाठी आपलं शिक्षण अत्यंत महत्वाचं पाहिजे. शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं तर आपल्याला नोकरी चांगल्या पद्धतीने लागेल किंवा आपलं आपली स्वतःची डेव्हलपमेंट होईल, आपली प्रगती होईल आणि आपली प्रगती पटेल. झाल्यानंतर आपल्याला चांगल्या चांगल्या नोकऱ्यामध्ये इंटरव्ह्यू फेस करता येतील, आपले इम्प्रेशन चांगलं टाकता येईल, आपली छाप टाकली टाकता येईल. त्यामुळे आपल्याला चांगली नोकरी मिळेल आणि त्या नोकरीचा मोबदला आपल्याला चांगला पद्धतीने मिळतो आणि आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा प्रभावीपणे चालत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा या संदर्भात अधिक माहिती मिळवली, तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. चला तर भेटूया मग नवीन सत्रामध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.